राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षणाला दिलेली स्थगितीच्या मुद्द्यावर राज्य शासनाच्या विरोधात बुलढाणा येथे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे धनश्रीताई काटेकर पाटील व अमोल भाऊ काकड यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या समोर चेल भरो आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले। अर्थात याकामी राज्य सरकारने आवश्यक त्या न्यायालयीन बाबीची वेळेवर पूर्तता केली नाही। परिणामतः सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण अटीची पूर्तता करेपर्यंत स्थगित केले आहे। आघाडी सरकारच्या ओबीसी सह इतर सर्व घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रविवारी दिनांक 4 जुलै 2021 रोजी राज्यभर चेल भरो आंदोलन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोरील रस्त्यावर चेल भरो व रस्ता रोको आंदोलन केले। या चेल भरो व रस्ता रोको आंदोलनात प्रमुख मागण्या राज्य सरकारने ओबीसी इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबीच्या पूर्ततेसाठी काम सुरू करावे, ओबीसी समाजाचा इम्पिरियल डाटा तातडीने जमा करून घ्याव्यात, ओबीसी आरक्षण स्थगिती जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठेवू नये, यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निदर्शने करीत रस्ता रोको करण्यात आले। आंदोलनात धनश्रीताई काटेकर पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, अमोल काकड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, गणेश बापू देशमुख, भरत जोगदंडे, विठ्ठल परिहार, नंदुभाऊ लवंगे, मल्हार नव युवक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सचिन सपकाळ, रोशन वाकुडे, इल्यास भाई यांच्यासह अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। ओबीसी आरक्षण स्थगितीच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित आंदोलनात मल्हार नव युवक सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदुभाऊ लवंगे यांनी पाठिंबा दिला। तसेच अहिल्या सरकार संघटना व भैरव फाउंडेशन तर्फे सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला। आज 4 जुलै राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेवराव जानकर यांच्या आदेशानुसार बुलढाणा इथं राजेंद्र कार्यालयाला या ओबीसी आरक्षणाबद्दल निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनामध्ये ओबीसी आरक्षणाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो राज्य सरकारने तो मिळवून द्यावा, जर असं नाही झाल्यास ओबीसी आरक्षण नाही मिळाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष हा रस्त्यावर उठून अतिशय तीव्र प्रतिसाद देईल व आंदोलने करण्यात येतील। RCB 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।